तर या व्हिडिओत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत साऊथ गोव्यात राहण्यासाठीचे थेट बीच जवळचे आणि बीच वरचे बेस्ट ऑप्शन्स. कारण तुम्ही रस्त्याच्या पलीकडे राहिलात तर तुम्ही निम्म्या किमतीत राहता, पण तेच जर तुम्ही ऍक्च्युअल बीच वरती राहिलात तर 30 रूम तुम्हाला डबल किमतीत मिळते. तसंच इथे तुम्हाला कुठे एकदम फ्रेश फिश मिळेल जिथे तुम्ही जायलाच पाहिजे. ओके गाहे एन्जॉय इटिंग तू बघतोय माझ्याकडे. आणि असं ठिकाण जिथे तुम्ही अजिबात फिश खाऊ नये. बापरे प्रॉपरली कुक नाहीये. त्याचबरोबर राहण्याचा आणि खाण्याचा खर्चाचा ब्रेकअप आम्ही तुम्हाला सांगू, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. टायगर त्याच्यावरती पाण्यात भिजणार आहेस तू. पाणी हो भिजणार असं भिजणार पाहत. अथांगने सांगितल्याप्रमाणे मनसोक्त भिजण्यासाठीचा फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट बीच म्हणजे साऊथ गोव्यातलं अगोंदा. इथे कसं यायचं आणि हा बीच कसा आहे याबद्दल सविस्तर व्हिडिओ केला आहे, तो जर तुमचा बघायचा राहिला असेल तर लवकर बघून टाका. बाय द वे वेलकम बॅक टू सुकिर्त जी. दर बुधवारी आपण ट्रॅव्हल आणि फूडचे मराठमोळे व्हिडिओज घेऊन येत असतो, त्यामुळे नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका राव. मंडळ सदैव आभारी राहील. येस नमस्कार मंडळी. तर मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्हाला रिसॉर्ट टूर देतो की कुठे आम्ही राहतोय, त्याचे काय साधारण चार्जेस आहेत आणि ते वर्थ आहे की नाही हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. तर आम्ही राहतोय अगोंदा बीचवरती. डनहिल नावाचा रिसॉर्ट आहे तिथे आम्ही राहतोय. हा जर तुम्ही रस्ता बघत असाल तर हा संपूर्ण अगोंदा रोड आहे. हा हा पूर्ण इथे सगळी लाईनीने रिसॉर्ट्सच आहेत, म्हणजे होमस्टेज रिसॉर्ट. हा साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे पूर्णपणे. आणि आता रस्त्याच्या या बाजूला सगळी हॉटेल्स आहेत आणि रस्त्याच्या या बाजूला बीच आहे. म्हणजे आम्ही राहतोय ते हे डनहिल रिसॉर्ट आहे. खूप अप्रतिम आहे कारण इथे आम्ही लॉकडाऊन जेव्हा होता आणि पहिला लॉकडाऊन जेव्हा ओपन झाला होता त्यावेळेस आम्ही जवळजवळ 15 ते 20 दिवस वर्क फ्रॉम होम जे करत होतो गोव्यातनं, तर तेव्हा आम्ही इथे जवळजवळ 10 दिवस राहिलो होतो, 10 ते 12 दिवस. तेव्हा आम्हाला खूप डिस्काउंटेड रेटमध्ये याच्या रूम्स मिळाल्या होत्या. इथे कॉटेजेसच्या रूम पण आहेत आणि या विला रूम्स म्हणतात ते. तर या विला रूम्स खूप चांगल्या आहेत, खूप मोठ्या रूम्स आहेत, परत सोयी चांगल्या आहेत, डेस्क आहे कामासाठी, फ्रीज आहे, तर त्यामुळे विला या थोड्या कॉस्टली आहेत पण चांगल्या आहेत. त्याची कॉस्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेनच की किती रुपयाला आम्हाला त्या रूम्स मिळाल्या. हे आहे डनहिल रिसॉर्ट. आणि जर तुम्हाला बीचवर जायचं असेल तर फक्त हा रस्ता जो मधला आहे तो क्रॉस करायचा, म्हणजे हा एक रस्ता, आणि रस्ता क्रॉस केल्या केल्या समोर जो आहे तो बीच आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त हा रस्ता क्रॉस करून बीचवर जावं लागतं. यांचंच रेस्टॉरंट आहे, खूप मस्त रेस्टॉरंट आहे, कूल वाईब्स आहेत एकदम रेस्टॉरंटच्या. वा 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 वा, म्हणजे आम्ही बराचसा वेळ इथे स्पेंड करतो. हॅलो 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 हॅलो, ते तुम्ही निवांत चहा ब्रेकफास्ट, फ्रँकली स्पीकिंग फूड डनहिलचं एवढं खास नाही आहे पण बसायला छान आहे, मग चहा घेऊन तुम्ही निवांत बसू शकता. थेट व्ह्यू आहे आणि हा आहे अगोंदा बीच. जर तुम्ही अगोंदाला राहायचा प्लॅन करत असाल तर 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्हाला प्रॉपर हॉटेल किंवा रिसॉर्ट जे रस्त्याच्या पलीकडे आहेत तुम्हाला दाखवलं जिथे आम्ही राहतोय डनहिलमध्ये, आणि बीच शेक्स किंवा बीच कॉटेजेस ज्याला आपण म्हणतो जे थेट बीचवरती आहेत हे बघू शकता तुम्ही असे. तर ऑफकोर्स बीच कॉटेज कधी जास्त टेम्पटिंग वाटतं आपल्याला, असं वाटतं की अरे वा थेट मला सी व्ह्यू मिळेल आणि मला थेट बीचवरती राहता येईल. पण किमतीमध्ये फरक असतो कारण तुम्ही रस्त्याच्या पलीकडे राहिलात तर तुम्ही निम्म्या किमतीत राहता, पण तेच जर तुम्ही ॲक्च्युअल बीचवरती राहिलात तर 30 रूम तुम्हाला डबल किमतीत मिळते. म्हणजे आम्ही ज्या डनहिलला राहतो आहे त्या रूमची किंमत आहे 4,500 रुपये दोघांसाठी एका दिवसासाठी, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड नाही आहे. आणि तेच जर तुम्ही थेट इथे राहिलात बीच शॅक्समध्ये, हे मागचे माझ्या दिसत आहेत ते, तर ही रूम तुम्हाला 8 ते 9,000 रुपयांना पडेल. आणि दुसरं कारण मी सांगतो, म्हणजे तुम्हाला मी दोन्ही प्रोज आणि कॉन्स सांगतो, त्याच्यावर तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठली सुटेबल वाटते. बीच
शॅक्स किंवा बीच रूम्स ज्या आहेत ना, या शक्यतो कपल फ्रेंडली असतात, कारण त्या छोट्या रूम्स असतात, त्यामुळे जर तुमच्याबरोबर बाळ असेल तर त्या थोड्या कंजेस्टेड होऊ शकतात. पण तेच जर तुम्ही प्रॉपर विलातली रूम घेतली जी रस्त्याच्या पलीकडे आहे, ती पक्क्या स्ट्रक्चरची रूम असते, तर त्या मोठ्या रूम्स असतात, प्रॉपर डेस्क असतो तिथे, तर तुम्हाला जास्त चांगल्या सुखसोयी मिळू शकतात. तर या ज्या रूम्स आहेत या कपलसाठी खूप चांगल्या आहेत, पण फॅमिलीसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की त्या जास्त बेटर आहेत. आणि परत की तुम्हाला बीच ॲक्सेस लवकर पाहिजे ना, तर बीच रस्ता जर तुम्ही क्रॉस केला तर तुम्ही थेट बीचवरती येता, तर फारसा फरक पडत नाही माझ्या मते. पण ऑफकोर्स जर कपल असाल आणि तुम्हाला जास्त रोमॅन्टिक पद्धतीने जर गोवा ट्रिप करायची असेल तर कधी बीच कॉटेजेसचा ऑप्शन मस्त आहे. पण दनहिलपेक्षाही चांगला पर्याय म्हणजे अगोंदा कॉटेजेस, जे फुल असल्यामुळे आम्हाला मिळाले नाहीत. अगोंदा कॉटेजेस रिसॉर्ट यांची सर्व कॉटेजेस थेट बीचवर आहेत, यांची सर्व्हिस दनहिलपेक्षाही चांगली आहे आणि रेस्टॉरंट सुद्धा छान आहे. गार्डन व्ह्यू रूमचा रेट आहे 5,500 रुपये आणि सी व्ह्यू 8,000 ते 9,000 रुपये. आणि अगोंदा जवळ पालोलेमवर जर तुम्हाला थेट बीचवर राहायचं असेल तर बेस्ट ऑप्शन म्हणजे आर्ट रिसॉर्ट, जे नोव्हेंबरपासून चालू होईल. सगळ्या रिसॉर्ट्सच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेच. बाय द वे, साऊथ गोव्यातलं बजेटमधला थेट बीचवर राहण्याचा ऑप्शन तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. राहण्याची सोय झाल्यानंतर आमच्यातल्या मासेप्रेमींसाठी आम्ही निघालो बेस्ट फिशच्या शोधात. आणि गुगलचे बरे रिव्ह्यू असल्यामुळे पहिल्यांदा आम्ही गेलो अगोंदा चर्च जवळच्या सिमरोज रेस्टॉरंटमध्ये. यांचं स्वतःचं रिसॉर्टसुद्धा आहे जे थेट बीचवरच आहे, आणि सी व्ह्यू असणारं यांचं रेस्टॉरंट आहे सिमरोज. इथे पहिल्यांदा मागवल्या अतिशय महागड्या स्क्विड रिंग्स, आणि जेव्हा खायला सुरुवात केली आरा, म्हणजे स्क्विड रिंग्स आहेत की खोड रबर, चायला चावताच येईना. रबर बापरे, अरे शिजलेले नाहीत. असं होत आहे जनरली, काय असत त्यांचा जो टेंडर भाग असतो ना तो असा रबरी होत नाही, हे टेंडर नाहीये. हा जो स्क्विडचा जो भाग घेतलाय तो टेंडर नाहीये, त्यामुळे तो जरा रबरी त्याचं टेक्स्चर आहे, पण त्यामुळे ते खाण्याची मजा जाते माझ्यासाठी. प्रॉपरली कुक्ड नाहीये, वरच क्रिस्पी खूप सुंदर आहे, प्रिपरेशन कमाल आहे, खूप चवदार आहे. पण स्क्विड ड्रिंक्स अजिबातच नीट, आय थिंक ओव्हर कुक्ड आहेत, कारण स्क्विड ड्रिंक्स ऑलरेडी खूप स्लाइमी आणि स्क्विशी असतात, त्यामुळे ते खूप लवकर रबर होतात, नीट नाही शिजवलेले, दॅट्स इट. पण चव खूप छान आहे, आय विश की हे खूप छान प्रिपेअर केले असतील. त्यानंतर आम्ही मागवले 4 पापलेट, ज्यातले 2 गोवन स्टाईलने जे जरा स्पायसी येतात, आणि 2 गार्लिक बटर प्रिपरेशनमध्ये. एका प्लॅटरमध्ये फिश सोबत राईस किंवा मॅश पोटॅटोचा ऑप्शन असतो, त्याचबरोबर सॅलड. इथं सॅलडमध्ये 1/2 किलो टोमॅटोज दिले होते. तसं असलं तरी पण मासा लोकांना आवडला, खूप फ्रेश आणि खूप लुसलुशीत मासा आहे, खूप छान प्रिपरेशन आहे, खूप माइल्ड आहेत गोष्टी इथल्या. हे जे असं बटर आणि गार्लिकी, म्हणजे लसूण आणि फक्त असं छानसं ऑलिव्ह ऑइलमध्ये असं थोडंसं फ्राय करून कट करून, अशा पद्धतीचं फॉरेनर्सला खूप आवडतं, कमी मसाला वगैरे. तर हे ना अशा पद्धतीचं खायला त्यांना आवडतं, म्हणून अशा पद्धतीचं प्रिपरेशन असलेले फिश गोव्यामध्ये खूप सर्रास मिळतात. पण जर ज्यांना असं मस्त मसालेदार अशा पद्धतीचा मासा आवडत असेल, त्यांनी हे अजिबात ऑर्डर करू नये. पापलेट आहे, पण कसा बनवला याला खूप महत्व आहे. याच्यातला मसाला आहे तो टिपिकल गोवन स्टाईल आहे, आणि याच्यातला जो मसाला आहे तो फक्त बटर गार्लिक, म्हणजे ऍक्च्युली खरं तर बटर पण नाही आहे याच्यामध्ये, लसूण आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये मस्त तळला आहे, आणि थोडेसे हर्ब्स, आणि हर्ब्स म्हणजे काय तर थोडंसं कांदेपात वगैरे घालून ते देतात. तर खूप छान आहे, खूपच हेल्दी आणि खूप छान आणि फ्रेश लुसलुशीत मासा असल्यामुळे चवदार. जो आहे हा पॉम्फ्रेटेच आहे, पण गोवन ट्रॅडिशनल मसाला या प्रिपरेशनमध्ये बनवलेला आहे. खूप टेंडर, सॉफ्ट आहे, लुसलुशीत आहे आणि चटपटीत एकदम मसाला. आमच्यासारख्या गरीब वेज एगिटेरियन लोकांसाठी आम्ही अंडा करी आणि जिरा राईस मागवला, पण अंडा करीच्या नावाखाली पंजाबी ग्रेव्हीमध्ये अंडी टाकून दिल्यामुळे खूपच निराशा झाली. सगळ्यात डेंजर पार्ट म्हणजे 4 पापलेट प्लॅटर, 1 स्क्विड रिंग, जिरा राईस, अंडा करी, या सगळ्याचं आमचं बिल झालं 7,500 रुपये. बाबो, यापेक्षा स्वतः जाळं टाकून मासा पकडलेला परवडला. लई महागडं हॉटेल,
त्या मनाने क्वालिटी एकदम ॲव्हरेज, त्यामुळे हे हॉटेल मी अजिबात रेकमेंड करणार नाही. मासेप्रेमींसाठी सिमरोजपेक्षा बरंच स्वस्त आणि खूप मस्त आणि कमाल लोकेशन असणारं दुसरं हॉटेल सजेस्ट करीन, ते म्हणजे अगोंदा सनसेट, जे डनहिलच्याच शेजारी आहे. ते सुद्धा थेट बीचवर. इथेही सगळ्यांनी पापलेटच ट्राय केला. फ्रेश मासा तुम्हाला आधी दाखवला जातो आणि तो पसंत असेल तर तुम्ही तो ऑर्डर करू शकता. ओके का हे एन्जॉय टी तू बघतोय माझ्याकडे फायनल ना. इथे सगळ्यात छान गोष्ट म्हणजे ऑर्डर केल्यानंतर ती येईपर्यंत 15-20 मिनिटं छान बीचवर फेरफटका मारू शकता, ज्यामुळे भूकही अजून जास्त लागेल आणि माहोल सुद्धा. इथे सुद्धा मासा मॅश्ड, स्मॅश नाही, मॅश पोटॅटो, राईस आणि सॅलड बरोबर सर्व्ह केला जातो. माझ्यासारख्या व्हेजिटेरियन लोकांसाठी मी मागवलं व्हेज सिझलर. अप्रतिम फिश. कधी कधी कसं असतं ना, आपण उगाचच प्रिपरेशन किंवा मसाल्यामध्ये अडकतो, ते नसतंच इम्पॉर्टंट. जर मासा फ्रेश असेल तर सगळं चविष्ट लागू शकतं, याचं हे उत्तम उदाहरण. फक्त बटर आणि गार्लिक मध्ये अप्रतिम फ्राय केलाय, पण इतकं फ्रेश आहे, असा भुसभुशीत आहे, असं पडतोय तो चक्का असा निघतोय, ज्यावरून कळतं किती फ्रेश आहे, अप्रतिम आहे. सलाडची पण चव छान आहे, सिंपल आहे, ड्रेसिंग नाही आहे त्याच्यामुळे. ऑसम, सुंदर. तर आम्ही पापलेट मासा बटर गार्लिक मसाल्यामध्ये मागवलेला आणि त्याच्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी राईस, सॅलड, फ्रेंच फ्राईज, मॅश्ड पोटॅटो असं सगळं आलेलं आहे. म्हणजे बटर गार्लिकची चव ना जरा माइल्ड वाटली मला. तर फिश तर फ्रेश आहे, ते खूप छान लागतं आहे, बट सॉस इज ओके, म्हणजे मला ते इतकं नाही आवडलं. मॅश्ड पोटॅटोला पण असं टेक्स्चर आहे, बट इट्स नाईस, म्हणजे आउटस्टँडिंग नाही बट गुड इनफ. पापलेट मासा मागवला आहे बटर गार्लिक प्रिपरेशनमध्ये. यांचं सी फूड नॉर्मली खूप छान वाटतंय. फिश मसाला पण ट्राय केला, सगळा चांगला आहे. बाकी ॲव्हरेज आहे, राईस म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मॅश पोटॅटो, त्या ओके ओके वाटल्या, पण सी फूड इज नाईस. बरं आहे, ॲक्च्युली सॉसची चव चांगली आहे, जास्त स्पायसी नाही आहे, पण सिझलर नाही म्हणता येणार याला. फ्राईड राईस विथ ग्रेव्ही म्हणता येतात, हे सिझलर मी नाही म्हणणार, कारण सिझलर संपूर्ण सगळं मिळून आलेलं असतं. थोडं भ्रष्ट वर्जन आहे सिझलरचं, पण व्हेजिटेरियन वाल्यांसाठी चांगला ऑप्शन आहे असं मला वाटतं. नॉट बॅड, सिझलर नाही आहे, वेगळी डिश म्हणून खाऊ शकतो नक्कीच. फ्रेंच फ्राईज तर खूप छान आहे, पण ना बाकीचं जेवण पण खूप छान आहे आणि सगळंच खूप छान आहे आणि ना मला काही टेस्ट करायचं नाही आहे, पण सगळंच खूप छान आहे. थँक्यू. 5 फिशच्या मेन कोर्स डिश, 1 व्हेज सिझलर, 4 मॉकटेल्स, या सगळ्याचं आमचं 7 जणांचं बिल झालं 4,500 रुपये, जे अगोंदा मधल्या इतर सी फूडच्या मनाने स्वस्त होतं. मुख्य म्हणजे इथला माहोल लईच भारी, त्यामुळे हे रेस्टॉरंट आणि अगोंदा कॉटेजचं रेस्टॉरंट, ही दोन्ही रेस्टॉरंट आम्ही सी फूडसाठी नक्कीच रेकमेंड करू. बाय द वे, माझ्यासारख्या व्हेजिटेरियन लोकांना सांगायचंय, अजिबात काळजी करू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे गोव्यातलं एकदम फॅन्सी आणि बेस्ट व्हेजिटेरियन कॅफे, जिथलं फूड म्हणजे आहा हा वरचा दर्जा, आणि त्याचबरोबर दाखवणार आहे गोव्यातला एकदम स्वच्छ आणि मस्त बीच, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.